स्टार्ट करायची राहिली होती. असो चला लक्ष द्या सगळ्यांना आता की एका वर्गातील सर्व मुलांच्या गुणांची बेरीज 2795 इतकी आहे व सरासरी 65 आहे. सरासरी किती त्यांची 65 आहे, 65 आहे. तर त्या वर्गात एकूण किती मुले असतील? आता मी तुम्हाला जस्ट एक फॉर्म्युला आता काय सांगितलं बघा की सरासरी बरोबर काय सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. असं केलं तरी चालतंय, नाहीतर तुम्हाला एक शॉर्टकट फॉर्म्युला सांगितला टीना. मग समजा मी शॉर्टकट फॉर्म्युला टीना असा इथे जस्ट लिहायला घेतला, समजा लिहिलं तर काय होते, मी तुम्ही शब्दात जर हे लिहिलं तरी ते एकच आहे आणि हा शॉर्टकट मारला तरी ते एकच आहे, दोन्ही गोष्टी एकच आहेत. मग समजा मी ते टीना असं लिहिलं तर तुम्हाला ऑलरेडी कशाला काय म्हटलं ते कळलं पाहिजे. गुणांची एकूण बेरीज किती माहिती का पुरानो? टी. टी म्हणजे टोटल बेरीज किती आहे. सरासरी 65 याला म्हणतो आपण ऍव्हरेज ए. ठीक आहे, आता किमती कुठल्या टाकायच्या? जी किंमत तुम्हाला लोकांना समोर दिली गेली ती टाकायची. त्यांच्या सगळ्या मुलांच्या गुणांची जर बेरीज केली तर 2795 येते. तर गुणांची बेरीज 2795 इथे लिहायचं. एन म्हणजे वर्गातले एकूण मुले किती. वर्गातले मुले किती म्हणजे एन, ते माहित नाही आपल्याला किती येते. एन म्हणजे एकूण विद्यार्थी किती, एकूण संख्या किती पोरांची, कळते का सगळ्यांना? एवढं फक्त ओळखता आलं पाहिजे. टी काय एन काय नाही काय, बस एवढा यातच सगळा गेम आहे. बाकी ऍव्हरेज, ऍव्हरेज किती यांचा? 65 ऍव्हरेज आहे त्यांचा. मग गुणिले इथे 65 करायचं. आता हे इतकं बेसिक आहे की डायरेक्ट कळते यार, 65 तर गुणिले तर इथे गेला की भागिले होईल, एवढंच काम करायचं आपल्याला. आणि मग 2795 त्याला भागिले 65 जर गेला आपला इथं, इज इक्वल टू इथे एन राहतो. एन म्हणजे विद्यार्थी, एन म्हणजे काय? वर्गातले नंबर ऑफ स्टुडंट्स, एन म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट्स, असा अर्थ आपण घ्यायचा. ठीक आहे, लक्षात घ्या. आता याला भाग देताना 5-5 कट करू नका साईडचा कोपऱ्यातला, आणि याला आता निवांत भाग द्या. 5-च्या पाड्याने दोघांना भाग देऊन टाका, सोपं जाईल. 65-चा पाडा बोलू नका. ठीक आहे ना, 2795 65 ने आता भाग द्यायचा आपल्याला. चला सगळे कळते सगळ्यांना, एकदा थम्सअप द्या मला. व्यवस्थित सगळं चालू आहे, काहीच विषय नाहीये. ओके चलो छान. कुठे थोडंसं लॅग बिग झालं तर समजून घेत चला. थोडंफार लॅग होऊ शकतं पण सध्या नेटचा वगैरे इशू काहीच नाहीये. चला दोन्हीकडे 5-5 ने भाग देतोय मी. इथं 5-1-5 आणि इथं 5-3-15 आला. बरं, इथं वरती 5 ने भाग दिला बघा मी सगळ्या. आता पुराण सगळ्यांच्या समोर देतोय. 5-5-25 इथं 2 राहिला, मग इथं 29 झालं, परत 5-5-25 आलं. ठीक आहे, लक्षात घ्या. इथे 4 राहिला, 45 बनला, मग इथे 5-9-45 बनलं. म्हणजे पुढल्या स्टेपमध्ये आपण असं म्हणू शकतो ना, आता या नितरीला काय अलीकडल्या काय, दोन्ही गोष्टी एकच. वरती 559 बाकी आणि खाली 13 बाकी. आता ही शेवटची स्टेप आहे आपली, 559/13. आता आपण 13 याला भाग देऊ आणि 13 पाडा किमान तेवढा पाठ करा, एवढी कृपा असू द्या. बस एवढी कृपा होऊ द्या. मग 13-1-13 53 55 मधून मनामध्ये, जर तुम्हाला असं मनामध्ये भाग दिला येत नाही ना, तुम्ही लिहून दाखवा. मग असं तुम्हाला दाखवलं तर लिहून तसं तसं करा. मग 53-52 केलं, इथं 3 राहिला आणि पुढे 9 राहिला. मग 3-9-9=39. मग 13-3=39. उत्तर किती आलं आपलं पुराणो? 43 आणि मग एक गणित सांगायचं मी काम केलंय. तर ह्याच्याच अनुषंगाने, याच अशा फॉर्म्युलानुसार किंवा शाब्दिक फॉर्म्युलानुसार पुढचं गणित तुम्ही लोक मला करून दाखवणार. सगळे रेडी आहेत का? हे लिहून झालं असेल सगळ्यांचं. सुरुवात बेसिकने केलेली आहे, स्वच्छतेतून समृद्धीकडे आपण पोहोचणार आहोत. फक्त व्यवस्थित विश्वास ठेवा आणि सगळे पॉईंट्स लिहून ठेवा मी जे सांगतो ते. चला हे झालं असेल. नेक्स्ट, आता पुढे हा PSI मुख्य 11 प्रश्न आहे जुन्या काळातला. एक दिवसीय म्हणजे वन डे इंटरनॅशनल जे काय असेल ते, वन डे मॅचेसमध्ये 20 सामन्यांमध्ये सचिनने 1425 धावा काढल्या. किती केल्या? 1425 धावा काढल्या. परंतु एका सामन्यात तो शून्यावर बाद झाला, एका मॅचमध्ये तो 0 वरती आउट झाला. तर तो सामना जो वगळला, काय म्हटलं त्यांनी, तो सामना जो वगळला तर इतर सामन्यातील त्याच्या धावांची सरासरी किती? आता एक स्पष्ट यांचा प्रश्न काय असणार आहे माहितीये का? 20 मॅच खेळलाय भाऊ, त्यातल्या एका मॅचमध्ये शून्यावर गेलाय. तर त्यांनी म्हटलंय, आता मॅच क्रिकेटचा ऍव्हरेज कसा काढतात ते गृहितक साईडला ठेवा, त्याचा ना आता इथं काय संबंध नका. तुम्ही त्यांनी जे सांगितलं तुम्ही त्यानुसार जायचं. 20 मॅचेस खेळलाय, 1425 धावा काढल्यात, एका मॅचमध्ये शून्यावर गेलाय आणि तो जर सामना आपण डिलीट केला, वगळला, तर इतर सामन्यातील धावांची सरासरी किती? म्हणजे तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं की 20 मधून एक मॅच काढायची, 19 ठेवायचं, 19 मॅचमध्ये एवढे रन केले तर सरासरी किती? चला स्टार्ट करून टाका. मी काय सोडून देणार नाही, पहिला पोल घेणार आहे मग सोडून देणार आहे. चला लवकर 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 हिंट वगैरे काय सांगायची तोच फॉर्म्युला घ्यायचा टीनाचा. अजून हिंट काय सांगायची गरज नाही असं वाटतंय मला तरी. चला जमलंय का? 75, 68, 79, 65 ऑन ए मार्क, गेट सेट गो. चलो 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 पटापट पटापट पटापट. 68% लोकांचं राईट आहे. फक्त कुठेतरी पाड्या वगैरे पाठ नसल्यामुळे कदाचित थोडस होऊ शकतं गोलीगत धोका, बाकी काय नाहीये. चला
चलो 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 चलो, पटापट 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 झालं 58%, काही विषय नाही, चालतंय. ठीक आहे, करंबो 1 नंबरला आहेत, प्रवीण कराडचा नंबर 2, एस के भाऊ नंबर 3. आता ऐका सगळ्यांनी, काय सीन आहे. एक दिवसीय 20 मॅच मध्ये पहिलं एक तर ते आपण वाचून झालं, 1425 रन्स काढले तेही वाचून काढलं आपण, सगळं झालं ते. एका सामन्यात तो शून्यावर बाद झाला आणि तो सामना जो वगळला ते काम करायचं. आपण जेव्हा टीना हा फॉर्म्युला इथे लिहू तर आपल्याला सचिनने 1425 धावा काढल्या एका मॅच मध्ये, तर काढू शकत नाही, सगळ्या मॅच मिळून काढल्या असेल त्याने. तुम्ही बिंदास टोटल लिहून टाकायची, टोटल किती आहे 1425, टोटल मध्ये 1425 लिहून टाका, इज इक्वल्स टू एन. आता इथं एन मध्ये काय होईल, तर नंबर ऑफ मॅचेस. आता एकटा सचिन खेळतोय, सचिन मॅचेस खेळतोय, किती मॅचेस खेळतोय, तो 20 खेळला होता, ते एक कमी करा म्हटलं त्यांनी, एक सामना वगळा म्हटलं त्यांनी प्रश्नामध्ये. सो 20 मधून एक सामना जर आपण वगळला तर राहिले किती माहिती आहे का, इथे 19 आणि गुणिले ए किती आहे हे तुम्हाला विचारलंय, एव्हरेज तुम्हाला विचारलंय, तर गुणिले ए तुम्हाला काढायचंय. मागच्या गणितात तुम्हाला एन काढायचं होतं, आता तुम्हाला ए काढायचंय. तर आता काय करणार, 19 इथं गुणिले इथं आला की भागिले होईल, बस एवढंच काम करायचंय. 1425 ला तुम्हाला 19 ने भाग द्यायचा आहे, म्हणजे तुम्हा लोकांना एव्हरेज मिळून जाईल. ठीक आहे, ए म्हणजे एव्हरेज, ते एव्ही लिहा, पूर्ण एव्हरेज लिहा, काय प्रॉब्लेम नाही, तुमची मर्जी. आता अनेकांचा प्रॉब्लेम एकच की 19 चा पाडा मास्तर आम्हाला येत नाही, तर इकडे ते सांगतो तुम्हाला, एकदम सोपं असतं असं लिहायचं, 9 8 7 6 5 4 3 2 1 0 आणि इकडे दोन दोन वाढवत जायचं. 1 मध्ये 2 वाढवला 3 आला, मग 3 मध्ये 2 गेला, परत 5 2 वाढवला 5 आला, 5 मध्ये 2 7, मग 9, मग 11, मग इथं 13, मग इथे 15, मग इथं 17 आणि इथं 19 झालं. सगळे विषम संख्यात गेलो मी, बरोबर आहे का, झालं 19 चा पाडा. पाठ नव्हता केला तरी पण बाबा असे एका दुसरे पाडे असतात, म्हणजे 10 पाड्यातले 2-3 पाड्या असे असतात, म्हणजे 11 चा म्हणा, 15 चा म्हणा, 19 चा म्हणा, 21 चा म्हणा, 25 चा म्हणा, 30 चा म्हणा, इव्हन 29 चा म्हणा, असं करता येतं. म्हणजे किमान तुम्हाला असं वाटतं 30 पर्यंत पाडे पाठ करायचे आहेत आणि खूप जड वाटतं, तसं नसतं. 30 पर्यंतच्या पाड्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट, 2 ते 10 पर्यंतचे पाडे तर आपल्याला रक्तात असतात, आपल्या रक्तात असतात म्हणतो मी सरळ सरळ, असलंच पाहिजे. आणि ते 11 ते 20 पर्यंतच्या पाड्यामध्ये 11 चा पाडा सोपा आहे, त्यानंतर प्लस 15 चा सोपा आहे, 19 चा दाखवला तुम्हाला, 20 चा सोपा आहे. 4 पाडे गेले, राहिले 6 पाडे, 7 पाडे करू शकत नाही पाठ आपण, त्या पुढे गेलात 21च्या पाड्यांमध्ये 21 चा सोपा आहे, 25 चा सोपा आहे, 29 चा पण ह्या ट्रिकने येतो आणि शेवटचा 30 चा सोपा आहे, तिथे 6 पाडे. तुम्हाला 6 आणि 6 12 पाडे पाठ करायचेत, एवढं तर करा कमीत कमी. चला असो, आता 1425 ला 19 ने भाग देताना असं तोंडी जमलं तर ठीक, मी आता समोर पाडा लिहून दाखवलं म्हणून डायरेक्ट भाग देऊन टाकतो, काही विषय नाहीये. 19 एक 19, आता 1 नाही 14 नाही तर 142 ला भाग द्यायचा प्रयत्न करा. 142 19च्या पाड्यामध्ये कोण आहे बघा, 133 आहे. मग 19 किती बघा, 1 2 3 4 5 6 7 19 सत 33 असे, करेक्ट का. मग 19 सत जसं 33 असे तुम्ही म्हटलात, तर 142 मधून 133 गेले, अलीकडले 7 आणि वरचे 2 9, तर 95 राहिला, 95 इथे, इथं 9 राहिला, तिथं बाजूचा 5 95, तर 19च्या पाड्यात 95 आहेत ना, हे काय 19 चा 5 चा 95, 19 5 चा 95 तुमचा ऍव्हरेज किती आला पोरांनो, तर 75 चा तुमचा ऍव्हरेज आला, जो पर्याय क्रमांक 1 असेल. हे इतकं सोपं आहे, फक्त कॅल्क्युलेशन हे तुमच्याकडे राहिलं, कन्सेप्ट माझ्याकडे राहिली, कॅल्क्युलेशन तुम्हीच करायचंय. कारण आज 1425 धावा काढतोय सचिन, उद्या विराट 1970 धावा काढेल, त्याला मी काय करू शकत नाही, तुम्ही काय करू शकत नाही, भाग तर द्यावा लागेल बेटा परीक्षेमध्ये, त्याला ऑप्शन नाहीये. चला नेक्स्ट, आता थोडासा हटके प्रश्न आहे, बेसिक ने करायला अशी अपेक्षा आहे. 15 7 16 8 आणि के यांच्या बेरजेची सरासरी 13 येत असेल तर केची किंमत किती, तर केची किंमत किती, म्हणजे खूप भारी दिलं त्याने. म्हणजे असं समजा की विराट कोहली 5 मॅचेस खेळला, 5 T20 खेळला, पहिल्या मॅच मध्ये 15 रन केले, दुसऱ्यामध्ये 7 रन केले, तिसऱ्यामध्ये 16 रन केले, चौथ्यामध्ये 8 रन केले आणि पाचव्यामध्ये के रन केले, त्याने किती केले, के केले, क बाला क केलं बाबा तू, क एवढे रन केले त्याने आणि एवढ्या सगळ्यांच्या रनांच्या बेरजेची सरासरी जर 13 येत असेल तर त्याने के ची किंमत मध्ये के मॅच मध्ये त्याने किती रन्स केले, हा तुम्हा लोकांना माझा प्रश्न. चल आहे सोपं, मिस्टेक करू नका. सोपं आहे रे, बेसिक ने करा रे, काय अवघड नाही त्यामध्ये. तुम्ही म्हटलं असं टीनाने करू का, टीनाने करू शकता, किंवा तुम्हाला त्याच्यापेक्षा सोपं काय, तर मगाशी सांगितलेलं सूत्र बघा, युट्यूब स्ट्रीमिंगवाले तुम्हाला मगाशी दाखवलं नव्हतं एवढं बघून घ्या, स्क्रीनशॉट घ्या तुमच्या युट्यूब स्ट्रीमिंगवाले, स्क्रीनशॉट घ्या तुमच्या इथं मोबाईलमध्ये पटापटा, हे लिहून घ्या. सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या, जे लोक आता जोडलेत 100 200 लोक वाढलेत आता त्यांनी बघून घ्या. सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या, हे बेसिक सूत्र असतं, आणि म्हणजेच ॲव्हरेज बरोबर टोटल भागिले नंबर्स,
टोटल म्हणजे सगळ्यांची बेरीज, ठीक आहे, भागिले नंबर्स. एक तर असं वापरा सूत्र किंवा टीना, टीना कसं आलं हे असंच आहे, ए एव्हरेजचा ए, टोटलचा टी, नंबरचा एन आणि एन तिकडे गेला, टीना बनलं, तेवढंच आहे, बाकी काही नाही त्यामध्ये. चला ठीक आहे. मी तर तुम्हाला सांगेल आत्ताच्या गणिताला तुम्ही बेसिकनेच करा रे, बेसिकने करा, कारण त्यात डिस्ट्रीब्युटेड डेटा दिला, सगळा डेटा डिस्ट्रीब्युटेड दिलेला आहे याच्यामध्ये. चला पटापट के ची किंमत काढून दाखवायची मला फक्त. आणि मॅच किती खेळलाय, पाच, म्हणजे मॅच नाही खेळला, आपणच समजते मॅच खेळला पाच तो, ठीक आहे. चला एक दोन तीन चार, 20 येईल का, 18 येईल का, 9 येईल का, 19 येईल, ऑन ए मार्क, गेट सेट गो, देऊन टाका. चला एवढं अवघड नाही, काय तर 2 मिनिटं थांबलो होतो, बरं, काही ऑर्डर फास्ट घेतलं, 2 मिनिटं थांबलो होतो मी. नंतर काय करा, रेकॉर्डिंगमध्ये टायमिंग चेक करा, एवढा वेळ थांबत नाही यार कोणी, एवढा वेळ दिला होता मी. 63-60% ॲव्हरेज, म्हणजे ॲव्हरेजच चालू आहे आपला, ॲव्हरेज राईट आहे. चला 15, 7, 16, 8 आणि के यांच्या बेरीजेची सरासरी 13 येत असेल तर के ची किंमत किती. मी तर फॉर्म्युला पण लिहिणार नाही, डायरेक्टच करणार, एवढं चिल्लर गणित होते, काहीच नाही त्यात. प्रवीण भाऊ 1 नंबर लेत, निखिल सर नंबर 2 लेत आणि एस के भाऊ नंबर 3 लेत, ठीक आहे. आता पोरांनो 15, 7, 16, 8 आणि के यांच्या बेरीजेची सरासरी, आता स्वतः सांगतो त्याची बेरीज करून सरासरी काढा म्हणतोय, तो सरासरी 13 येते म्हणतोय, किती सोपं आहे, यांच्यासारखं चांगले माणसं कुठं नाही जगामध्ये, ठीक आहे. बघा काय म्हटलं त्याने, 15, 7, 16, 8 आणि के यांच्या बेरजेची, आता ह्यांच्या बेरजेची सरासरी काढताय तुम्ही, समजा 4 संख्याची सरासरी काढताना तुम्ही 4 ने भागलं पाहिजे, जर तुम्ही 3 संख्याची सरासरी काढताना तुम्ही 3 ने भागलं पाहिजे, जर का तुम्ही 5 संख्याची सरासरी काढताना तुम्ही लोकांनी 5 नेच भागलं पाहिजे. आणि सरासरी किती येते लेकरांनो, 13 येते. तर फॉर्म्युला कुठला लिहित बसला तुम्ही, डायरेक्ट मांडणी करायची होती, फॉर्म्युला दाखवायचं काम मी केलं, हिंट दिली होती फक्त ती, ते लिहून किमती टाकल्या तरी चालते. मी तर म्हणतो लिहू पण नका, एवढं थर्ड क्लास गणित होतोय. आणि मग आता काय करायचं, ऐका, याच्यामध्ये तुम्ही, याच्यामध्ये पहिल्यांदा हे लोक आहेत ना सगळे इकडचे, हे कार्यकर्ते सगळे, या सगळ्यांची बेरीज करून घ्या, कार्यकर्त्यांची बेरीज करून घ्या. मी एका स्टेपमध्ये अजून वाढवतो थोडी स्टेप, डायरेक्ट करू शकतो पण नाही करणार. चला इकडे बघून घ्या सगळ्यांनी, काय करणार, 15 आणि 7 केलं 22 आलं, 22 आणि 16 जर केलं आपण, 22 आणि 16 इथं पारते 38, आणि 38 आणि 8 केलं तर 46 येतं, किती येतं, 46. ही जी बेरीज मी जेवढी तोंडी केली, फास्ट केली, ती तुम्ही तुमच्या तुमच्या पद्धतीने करायची, कारण बेरीज तुम्हालाच करायची, ठीक आहे ना. इथं 46 आलं, अधिक इथं के आणि भागिले किती आहे 5 आणि बरोबर किती आहे 13. आपण हे जे काय 46 लिहिलं ना, तर या चौघांची बेरीज आहे, बरं, हे 15, 7, 16 आणि 8 यांची बेरीज 46 आहे, ती करून घेतली आपण, साईडचा प्लस के चा प्लस के भागिले 5 चा 5, अजून काही नाही केलं. आता फायनल स्टेप, हा जो भागिले 5 जो तिकडे जाऊन गुणणार आहे, हा तिकडे जाऊन काय करणार, गुणणार आहे. मग आपण इथं काय लिहिणार, 46 अधिक के बरोबर हा 5 तिकडे गेला गुणणार, म्हणजे 13 गुणिले 5, 13 5 65, 65 करून घ्यायचं, 13 चा पाडा पाठ करा, नाही तर 5 ने 13 ला गुणा, काय मोठा विषय नाही इतका तो, ठीक आहे का. चला पटापट करून टाका ते, इथं 65 झालं, क्लिअर. आता हा 46 इकडून उचला, हा पलीकडे न्या, तो होईल तिकडे गेला मायनस, आणि मग तुमच्या के ची किंमत अशी येईल पोरांनो, की 65 मायनस 46 आणि काय येईल बघा ते, 19 19 19, 65 मधून 46 गेलं, उत्तर आलं 19. बस एवढंच करायचं होतं, इससे सस्ता और कहा. चला क्लिअर आहे, बेसिक समजलंय. चला पुढच्या गणिताकडे वळू आपण, आता थोडस वेगळं आहे. 5 निकालांची सरासरी 46 गुण आहे, 5 निकालाची म्हणजे 5 रिझल्टची सरासरी किंवा 5 विषयांची सरासरी म्हटलं तरी चालतं, ठीक आहे. निकाल आयोगाची भाषा आहे, मी तुम्हाला सोपं सांगतोय, विषय समजा त्याला. 5 निकालांची सरासरी 46, 5 विषयांची सरासरी 46 आहे, त्यातील पहिल्या 4ची सरासरी 45 आहे, तर 5व्याचे गुण किती, 5व्याचे गुण किती, मेरे पास देखो, मेरे आंखों में देखो सच्चाई, अच्छा है, इधर देखो, 5 निकालांची सरासरी म्हणजे पहिला निकाल, दुसरा निकाल, तिसरा, चौथा आणि पाचवा, ह्या 5 जणांची 5 विषयांच्या जे काही मार्क पडले त्यांची जर बेरीज केली आपण आणि त्याला 5 ने भागलं तर 46 येते. म्हणजे ह्या लोकांची 5 जणांची जे काही सरासरी ती 46 येते, पण त्यातून जर समजा 1 कमी केलं तर उरले 4, तर तरी पुढे दिल्या, त्यातील पहिल्या 4ची सरासरी 45 आहे, तर काय करायचं, पहिल्या 5ची किती टोटल येईल ते बघायची, 4ची टोटल किती येईल ते बघायची आणि मायनस करायची. मी हिंट द्यायचं काम केलं, तुम्ही उत्तर काढायचं काम करायचं, सोडून मी देणार. आणि टीना रे, टीना शिवाय काय दुसरा वापरू नका, टीना, मी तुम्हाला हिंट पण सांगतो, टीना वापरा, टीना, टीना, टोटल इक्वल्स टू एन म्हणजे नंबर ऑफ विषय, नंबर ऑफ निकाल इंटू ऍव्हरेज, टीना टीना. चला टीना टीना टाटा टीना, फटाफट टीना टीना, मी जे बोलतो त्यातच हिंट आहे,
टीना टीना पटा पटा झालं का टीना टीना? तसे तुम्ही हुशार आहे, कधी कधी अड्यावानी करता म्हणून मी अड्यावानी करीत. चला 50 एक तोंडी येते बरं उत्तर. 50 एक 10 12.5 ऑन मार्क गेट सेट गो. ॲव्हरेज मध्ये चाललंय मगापासून. 65 च्या वर जाय ना खाली आहे ना, काय चाललंय नेमकं? ॲव्हरेज चाललंय 60 65. नया है वह. ठीक है, ऐका काही इश्यू नाही आहे. प्रवीण भाऊ एक नंबर लेत, निखिल भाऊ नंबर दोन, एसके भाऊ नंबर तीन. सुनो सुनो सुनो, 5 निकालांची सरासरी 46 आहे. ऐका पुराणू, आपण पहिल्यांदा समजा टीना घेतलं. टीना टीना म्हणजे ऑलरेडी तुम्हाला फुल फॉर्म सांगून झाल्या, परत एकदा सांगतो नवीन लोकांसाठी. टी म्हणजे टोटल इक्वल्स टू नंबर्स, एकूण किती निकाल आहेत, किती विषय आहेत, किती व्यक्ती आहेत, काही असेल ते, किती मॅचेस खेळला ते म्हणजे एन, आणि ए म्हणजे ॲव्हरेज. ठीक आहे, सो 5 निकालांची सरासरी 46 आहे. मी तुम्हाला बेसिकने सांगतो पहिल्यांदा, 5 निकालांची सरासरी 46 आहे. तर मला वाटतं आपण 5 निकालांची टोटल काढू शकतो. 5 निकालांची सरासरी जर 46 असेल तर आपण जर दोघांचा गुणाकार केला तर टोटल मिळेल ना तुम्हाला लोकांना, कळते का सगळ्यांना? टोटल मिळेल म्हणजे सरासरी यांचं म्हणणं असे. ऐका, मी जर तुम्हाला म्हटलं ना यार 5 निकालांची सरासरी 46 आहे, याचा अर्थ काय लक्षात ठेवायचा माहितीये का, की प्रत्येक निकालात ॲव्हरेज अप्रॉक्सिमेट 46 मार्क आहेत. पहिल्याच 46, दुसऱ्या 46, तिसऱ्या 46, चौथ्या 46, भले तसं नसेल पण ॲव्हरेज 46 सगळ्याचा, 5चा ॲव्हरेज 46 आहे. याचा अर्थ 46ला जर 5 ने गुणलं तर टोटल बेरीज मिळेल ना आपल्याला सगळ्यांची. तुम्हाला मग असं गुणलं बेरीज कशी मिळेल? आता याच्यातून ऑनलाईन मोबाईल फेकून मार माझ्या डोक्यात, आता मी काय सांगू तुला? अरे गुणलं बेरीजच मिळते ती का? कारण याला बेरीज म्हणतात, टीला बेरीज म्हणतात. काय म्हणतात त्याला? टीला बेरीज म्हणतात, बेरीज. ठीक आहे, आणि तिथे बेरीज म्हणतात म्हणून तिथे आपण तिथे गुणल्यानंतर बेरीज मिळते असं म्हणतो, असं म्हणतो आपण. ऍक्च्युली आपण गुणाकारच करत असतो, आणि मग नंबर ऑफ निकाल किती आहेत 5 गुणिले त्यांचा ऍव्हरेज किती 46, आणि जर 5 आणि 46 चा गुणाकार केला तर 5 30 शून्य, हात चाला 3, 5 4 20, 20 आणि 3 इथे आला 23 230. 230 कशाच? 5 निकालांचं आलं. नंतर आता 5 निकालांचं टोटल तुम्हाला कळलं 230 आहे, 5 जणांचं मिळून 230 आहे. आता 4 किती ते काढायचं आणि मायनस करून टाका 230 मधून. विषय संपला, विषय कट. आता आमचा शिवांश तसा बोलतो, परवा शिवांश लाईव्ह घेतो लेक्चरला, थांबा तो म्हणतो विषय कट. ठीक आहे, चला इकडे बघा सगळ्यांनी येणे. आता त्यातील पहिल्या 4 निकालांची सरासरी 45 आहे. मग 4 निकालांची सरासरी किती आहे बाबा? 45. यांचा गुणाकार करा, विषय कट करून टाकू आपण. आता की 5 जणांचा आपण जर टोटल काढली तर 230 यायला लागली होती. आता 4 जणांची टोटल काढताना 4 5 20 चा शून्य, हात चाला 2, 4 4 16 2 18, इथे 180 येते. पोरांनो पोरांनो, भावांनो आणि बहिणींनो, नीट लक्ष द्या सगळ्यांनी, माझ्या तमाम विद्यार्थी बंधूंनो आणि भगिनींनो. ठीक आहे, इथं 5 निकालांची बेरीज आपल्याला 230 मिळाली. 4 निकालांची बेरीज, बेरीज का म्हणतोय मी? टी म्हणजे टोटलला बेरीज म्हणतोय. 180 मिळाली. जर तुम्हाला लोकांना 5व्याचे गुण हवे असतील तर 5 जणांची बेरीज 230 आहे, त्यातल्या 4 जणांची बेरीज 180 आहे, वजाबाकी करा, 5व्याचे उरलेले गुण आपोआप मिळतील. एवढं सोपं असतं ते. मग तुम्हाला लोकांना काही नाही, एवढंच करायचंय. सो 5वा निकालाचे जे काही गुण असतील ते असे काढायचे आपण, हे 230 वजा 180. मी इतकं जेवढं सगळं पुराण सांगितलं एवढी गरज नव्हती, आपण डायरेक्ट शॉर्टकट मारू शकलो असतो, पण असंच करा आता, कारण तुम्ही आयुष्यात फर्स्ट टाइम करता अनेक लोक हे असं, त्यामुळे असं लिहावं लागेल. 230 मधून 180 गेलं, 50 आलं, तिथे आलं 50 आलं. सो आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 50. काय नसतं बी चिल्लर असं सगळं, काय नाही, आपणच घाबरून बसतो, एवढं कुठं आवड बिवड काही नसतं त्यामध्ये. ठीक आहे, चला डायरेक्ट कसं करणार हे बघा. 46 गुणिले 5 कसं करायचं? 46 गुणिले 5 किती येईल ते बघायचं, आणि दुसरं काय ते 45 गुणिले 4 किती येईल ते बघायचं. हे किती आला? 230 आला. आधी त्याला 180 आला, ह्याची वजाबाकी करायची 50 आली. एवढंच करायचं होतं, झालं. डन. हे फक्त प्रोसिजर आहे. ठीक आहे, आणि आता लगेच असं करू नका, सांगितलं म्हणून लगेच उठलं नसं सुरू केलं असं नाही, सुरुवात अशीच करा, बेसिकने सुरुवात करायची. ठीक आहे, नेक्स्ट. मग आता सेम टाईपचं गणित तुम्हाला दिलं पुढे मी, सेम टाईपचं. हे झालं PSI मुख्य 2012 प्रश्न. 20 संख्यांची म्हणा सरासरी 40 आहे. 20 संख्याची सरासरी 40 आहे, हे बाकीचं टाइमपास करू नका. 19 संख्याची सरासरी 42 आहे, तर पहिला अंक कोणता? चला होऊन जाऊ द्या, सेम मेथड, सेम डायरेक्ट करा,
डायरेक्ट करा सगळ्यांनी प्लीज. 20 ची सरासरी 40 आहे, 19 सरासरी 42 आहे. चलो 20 का 40, 20 का 40, 20 का 40, चलो 19 का 42, 19 का 42, फटाफट. 20 चं 40 आहे, 19 चं 42 आहे. मग उरलेला अंक किती, म्हणजे पहिला अंक किती विचारला त्याने, कारण शेवटचे 19 म्हटलं ना त्याने. चला सेम मेथड मागचं गणित बघून पुढचं गणित करा. झालं का? 1, 2, 4, 6. पहिला अंक कोणता, पहिली संख्या कोणती, पहिली संख्या कोणती, पहिला अंक कोणता? रेडी? त्या अंकांची म्हणण्याविषयी संख्यांची म्हणा बरं, पण मला तुम्ही चुकीची वर्डिंग दिली, मी नाही दिली, त्या आयोगाने दिली, त्याला मी काय करू? त्याला झालं का सांगा. ऑन ए मार्क गेट सेट गो. चला आता तरी 80% पुढे जाऊ दे. बोल का देवा, 80, 85, शाबास, इम्प्रुव्हमेंट आहे बॉस, इम्प्रुव्हमेंट आहे. एका प्रश्नात इम्प्रुव्हमेंट झाली, विषयच नाही आहे. चलो बहुत भारी. चलो डन बेटा, हो गया. 79% पोल लॉक्ड. प्रवीण कराडबो 1 नंबरला, शुभम भाऊ नंबर 2, एसपी मोरेसा नंबर 3. ग्रेट. चढत्या क्रमाने 20 अंकांची सरासरी 40. अरे काय बेटा, टाइमपास करू नका. ओके, पहिला अंक कोणता ना, एक काम करा शॉर्टकट. 20 ची सरासरी 40 आहे, 19 ची सरासरी 42 आहे. क्या बात आहे. आता 20 ची 40 आहे आणि 19 ची 42 आहे म्हटलं, 19 झालं नंतर लिहा, कारण ते लहान झालं ना. मग आता तुम्हाला मस्त 40 पेक्षा 42 म्हटलं, तू गुणून बघ, तुला कळलं काय ते. 20 ची सरासरी 40 आहे आणि 19 ची सरासरी 42 आहे. आता यांचा वजाबाकी करा, मग तुम्हाला उरलेली संख्या मिळत असते. चला 4 2 8, 2 0 लावून टाकले मायनस. बरं 19 चा पाडा आता शिकवला तुम्हाला लोकांना, तसं करा. 19 19 2 38 चा 8, हात चालला 3. बरं 19 19 4 इथे 76 76 आणि 3 किती आला बघा, 79 79, 800 वजा 798. खूप छान खूप छान. किती आला? 2 2. उत्तर 2 आहे, पहिली संख्या. आता लिहा बाकीचं, हे लिहायचं नसतं परीक्षेमध्ये, डायरेक्ट सोडवायला घ्यायचं असतं. तुम्ही काय करता, पहिली संख्या बरोबर NA NA वजा NA, काय गरज आहे का, कोणी शिकवले का, गरज आहे का? परीक्षेत सोडवताना ते फॉर्म्युलेत बसायचे ना सारखे सारखे. आता मी काही ठिकाणी सांग बघा, एक मागच्या गणितात तुम्हाला फॉर्म्युला सांगितलं, इथं दाखवलं का फॉर्म्युला? नाही का? कळलं ना आता एकदा, मग परत लिहायचं नसतं. तसंच करायचं ना, तर डबल रिपिटेशन नाही करायचं त्या गोष्टींचे, लवकर करायचा प्रयत्न करायचा. चलो नेक्स्ट. अभि एक मिनिट, पुढचा प्रकार घ्यायच्या आधी थोडं, लगेच पुढचा प्रकार येतोय, थोडं थांबवतो, थांबा. पहिलं ना, अजून काही यातले गणित बेसिकचे अजून शिकवायचे मला, ते सांगू द्या. ठीक आहे, एक थोडंसं एक पहिलं बेसिक सांगतो तुम्हाला लोकांना. नैसर्गिक संख्या नावाचा एक प्रकार असतो, नैसर्गिक संख्या. ठीक आहे ना, इसको बोलते नॅचरल नंबर्स, नॅचरल नंबर्स. ठीक आहे, नैसर्गिक संख्या म्हणजे नेमकं काय? तर सुरुवात होते 1 ने, नंतर 2 असतो, नंतर 3 असतो, नंतर 4 5 6, असं टिंब 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 कुठपर्यंत? इन्फिनिटी पर्यंत. त्याला इन्फिनिटी म्हणजे आडवा आट असं दाखवतात ते लोक, तुम्ही त्याला अनंत म्हटलं तरी चालतंय, अनंत असं इन्फिनिटी पर्यंत, याला म्हणतात नैसर्गिक संख्या. आणि तुम्हाला परीक्षेला प्रश्न आला नीट आहे का सगळ्यांनी, परीक्षेला प्रश्न असा आला की प्रश्न घ्या सगळ्यांनी, पहिल्या 123 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? चला पहिल्या 123 नैसर्गिक संख्याची सरासरी. सगळं बेसिक आहे बरं, म्हणजे मी शिकवत नाही, आता सांगावं लागेल का, असं मी स्किप स्किप करून चालत नाही, घ्यावं तर लागेल ना. चला लवकर, पहिल्या 123 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? रेडी? ऑप्शन आहे तुम्हाला, ऑप्शन ऑप्शन नंबर 1 124, ऑप्शन नंबर 2 58, ऑप्शन नंबर 3 62, ऑप्शन नंबर 4 61.5. मी म्हटलं तुम्हाला पहिल्या 123 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती असं विचारलं, अंदाज अपना अपना.
असेल त्यास. चलो डन 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 ऑन ए मार्क गेट सेट गो. हे बघा मी पहिली कन्सेप्ट शिकवतो आणि मग बाकीची गोष्ट सांगतो तुम्हाला. पहिली कन्सेप्ट काय सांगितली मी, सेंटर वाली संख्या. केलं जे नको तेच करून ठेवलं तुम्ही लोकांनी. सेंटर वाली संख्या असते बे. 39% 44% टाकून ठेवले 3 आणि 4 ला. पहिला 123 आहे मी सांगतोय ना, 123 आहे ना सेंटर वाली संख्या. बघा सेंटर वाली संख्या, सेंटर वाली संख्या बघायची होती रे पोरांनो. चला प्रवीण कराडचा 1 नंबरला, शुभम 2 नंबर 2 ला, एसके 2 नंबर 3 ला. ठीक आहे ऐका, पहिला 123 नॅचरल नंबर्सचं ऍव्हरेज किती असा प्रश्न आलेला आपल्याला. आता 123 संख्या तर लिहायला आपलं काही एवढं येडे नाही. आपण 123 संख्याची बेरीज करायला एवढे काम नाही आपलं. बघा असं करणार आपण 1 2 3 4 टिंब 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 मास्तर. मग 121 आलं, मग 122 आला, मग 123 आला. बापरे एवढ्या सगळ्या संख्याची बेरीज करायला आपल्याला काही येड लागलं नाही. मग काय करायचं, मग एवढंच काम करायचं. अशा प्रकारे तुम्हाला जर विचारला गेला प्रश्न, तर तुम्ही एक काम करायचं याच्यामध्ये. ऐका प्लीज काय करतो बघा, ते याच्यामध्ये फर्स्ट संख्या अधिक लास्ट संख्या भागिले 2 हा फॉर्म्युला वापरायचा. जर असं तुम्हाला खूप मोठे मोठे विचारलं गेलं तर ठीक आहे. तुम्हाला म्हटलं पहिल्या 10 संख्याची सरासरी काढा, तर तुम्ही 1 2 3 4 असं बेरीज करून भागिले 2 केलं चालतंय. नाहीतर मग फर्स्ट अधिक लास्ट तिथं पण चालतंय. असं काही मोठा विषय नाही, मी तुम्हाला सोपं सांगतो. ते फर्स्ट अधिक लास्ट भागिले 2. आता याच्यातली फर्स्ट बरे 123 नैसर्गिक संख्यांमध्ये पहिली संख्या आयुष्यभर 1 असते. पहिली संख्या आयुष्यभर काय असते, 1 असते. ठीक आहे, मग फर्स्ट संख्या 1 असणार आहे आणि 123 नैसर्गिक संख्यांमध्ये लास्ट संख्या काय असणार आहे, 123 असणार आहे. इथे 123 लिहायचं आणि भागिले 2 करायचं, हा शॉर्टकट फॉर्म्युला वापरायचा. मग 123 आणि 1 जर केलं आपण तर उत्तर येतं पोरांना 124. आणि त्याला जर 2 ने भाग दिला तर बिंदास देऊन टाका आणि बघा काय येते. सो बे 1 बे तर बेसक 12, बे 2 ने 4, उत्तर येतं 62. 61.5 काहींना वाटलं वेगळं दिसतं म्हणून दिला टाकून फॉर्म्युला. उत्तर टाकून दिलं असंच, वेगळं दिसतं म्हणून टाकतात लोक. असं करू नका रे, असं नसतं ते. काहींनी असं लॉजिक लावलं 123/2 केलं, तसं पण करू नका प्लीज. आपल्याला माहितीच पाहिजे ते कसं करायचं आणि लिहून घे. एवढं काय अवघड नाहीये आणि खूप असं लय भारी प्रकार शिकला असं काही भाग नाही, पोलीस भरती टाईप प्रकार आहे. परंतु आपल्याला माहिती असलं पाहिजे किमान ते तरी. आता आपलं हे तरी कुठं माहित होतं, 38% तर पोल पण नाही दिला तुम्ही. चला झालं, पहिल्या 123 नैसर्गिक संख्येची सरासरी काढली. क्लिअर आहे सगळ्यांना, बेसिक गोष्ट होती. चला मग तुम्हाला मी ते काही दिलं, आता मी आता देणार नाही तसं, एवढं टाइमपास एका ठिकाणी करणार नाही मी, कारण मला अजून क्वालिटी चॅप्टरचा प्रकार चालू करायचा पुढं. कारण हे बेसिक गोष्टी मी तुम्हाला इथं 1023 दिलं काय. इकडे ऐका, मी तुम्हाला म्हटलं पहिला किती 299 नैसर्गिक संख्या सरासरी घेते, तर तुम्ही काय करणार 1 अधिक 299/2 एवढंच करायचं, अजून डोकं लावायचं नाही. याच्या विपरीत, याच्या विपरीत मी तुम्हाला थोडंसं वेगळं एक विचारतो. आता निडाय कसं घेणं, आता तुम्हाला म्हटलं मी की असं रेंज दिली तुम्हाला 59 ते 223 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची सरासरी किती, म्हणजे बेरजे सरासरी बेरीज मिळत बसत नाही, बेरीज करायची लागते अशी. पण संख्यांची सरासरी किती सर्व, बरं 59 पासून 223 पर्यंतच्या सगळ्या संख्या तुम्हाला विचारल्या. चला रेडीत का सगळेजण, जस्ट ऑप्शन नंबर 1, ऑप्शन नंबर 1 141, ऑप्शन नंबर 2 140.5, ऑप्शन नंबर 3 142, ऑप्शन नंबर 4 142.5. रेडी सगळेजण, 1 2 3 4 लवकर उडवा पटापट. ऑन ए मार्क गेट सेट गो.
81%, 81%. चलो चलो चलता है बस, चलता है बस, खूब भारी। चला बेसिक गोष्टी सगळ्या छान छान गोष्टी आहेत। प्रवीण सर 1 नंबरला आहेत, शुभम भाऊ नंबर 2 ला आहेत, एसपी मोरे सर नंबर 3 ला आहेत। सो वेट अ मच, 59 पासून 223 पर्यंतच्या सर्व म्हणजे 59 पण घ्यायचं, 223 पण घ्यायचं, हे तर मान्य बेसिक गोष्ट आहे, दोघाला घ्यावं लागेल। सर्व म्हटलं ना त्याने, सर्व नैसर्गिक संख्याची सरासरी किती, मग आपण आता फॉर्म्युला कसा वापरायचा, ॲव्हरेज बरोबर तोच आपला, फर्स्ट संख्या अधिक लास्ट संख्या भागिले 2। आता काहींना वाटलं सर आमचा पर्यायच तुम्ही दिला नाही, कारण त्यांचा वेगळाच पर्याय आला असणार आहे, कारण मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं फर्स्ट संख्या म्हणजे 1 घ्या। अरे पण पोरांनो, फर्स्ट संख्या म्हणजे इथं त्याने रेंज दिली आपल्याला, रेंज काय दिली त्याने, 59 पासून ते 223 पर्यंत, बरोबर का। मग इथे फर्स्ट संख्या 1 नाही घेतात आपल्याला, इथे आपल्याला फर्स्ट संख्या 59 घ्यावी लागते, त्यामुळे शोध नका लावू, ते शोध लावायची सवय असते आपल्याला, शोध नका लावू, पहिली संख्या 59 घ्या, लास्ट संख्या 223, 223 आणि भागिले 2 करायचं, ठीक आहे। मग आता बघा, 3, 9 आणि 3 इथं 12 आला, हात चाला 1, एकदम गरिबासारखी बेरीज करायची, हात चाला 1, मग 2, 2 आणि 1 3 झाला, 5 आणि 3 इथं 8 आलं, आणि अलीकडचा तो 2 बिचारा एकटा राहिला भागिले 2 आला। आता हे असं आलं परत 2 2 कट करू नका, नाहीतर ते मलाच उडी मार लागेल खाली। आता याला आता 2 ने भाग द्यायचा, 2 1 2, तर 2 1 2, 2 4 8 आणि 2 1 2, उत्तर किती आलं पोरांनो, 141। सो युअर आन्सर इज नंबर 1, 141। क्लिअर आहे सगळ्यांना, बेसिक एकदम छान छान, ठीक आहे। चला झालं, पटपट पटपट लिहून घ्या, 1 2 3 पॉईंट समविषमचे घेतो आणि लगेच पुढचा ऍडव्हान्स प्रकार चालू करतो, ठीक आहे ना, कारण मला पण काही एवढं बेसिक शिकवायला आवडत नाही, आपल्याला ऍडव्हान्स घ्यायचं असतं, पण बेसिक घेतल्याशिवाय मी ऍडव्हान्सला कधी जाऊ शकत नाही, ठीक आहे, नाही तो बेईमानी हो जाएगी फिर। चलो पुढे, सगळे रेडी असाल व्यवस्थित, चला 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 चला, आता ऐका, आता तुम्हाला लोकांना डायरेक्ट प्रश्न विचारतो, प्रश्न समजून घ्या सगळ्यांनी, की पहिल्या डायरेक्ट प्रश्न घेतो, ते बेसिक सांगत नाही, त्याचा डायरेक्ट प्रश्न घेतोय, पहिल्या 29 समसंख्यांची सरासरी किती, मग त्याला मी 29 म्हटलं काय ना, 129 म्हटलं काय, काय फरक पडत नाही, 29 सम म्हणजे इवन संख्यांची सरासरी किती, संख्यांची सरासरी किती, मी सम म्हटलंय बरं, प्रश्नात गडबड करू नका, सरासरी किती, चला चला चला, होऊन जाऊ द्या होऊन जाऊ द्या होऊन जाऊ द्या फटाफट, पहिल्या 29 समसंख्यांची सरासरी किती, शॉर्टकट मी सांगणारच, त्याचा मोठा विषय नाही आहे, शॉर्टकट आहेच आपल्याकडं, पण तुम्हाला थोडंसं मी हिंट देणार नाही, आता एक हिंट तर ऑलरेडी सांगून बसलो मी, फर्स्ट संख्या अधिक लास्ट संख्या भागिले 2, हिंट हीच तुम्हा लोकांना की ॲव्हरेज कसा काढायचा, तर ॲव्हरेजसाठी फॉर्म्युला आता तुम्हाला सांगितलं, अशा तुम्हाला लांबलचक दिलं, 29 समसंख्या, 129 समसंख्या, तर तुम्हाला हिंट सांगितली नाही मी, आता काय करायचं, फर्स्ट संख्या अधिक लास्ट संख्या भागिले 2 हा सगळ्यात बेस्ट फॉर्म्युला, जो नैसर्गिक मध्ये पण अप्लाय झाला, आणि जर तो नैसर्गिक मध्ये अप्लाय होतो तर समविषम मध्ये काय अप्लाय होणार नाही, बरोबर, पण समविषम वाचत चला, जरा समविषम दिले म्हणून गडबड करून ठेवू नका, आता रेडी असालच। चलो ठीक आहे, ऑप्शन नंबर 1 15, ऑप्शन नंबर 2 29, ऑप्शन नंबर 3 30, ऑप्शन नंबर 4 31, रेडी आहेत, चलो 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 चलो, हो गया क्या बेटा, हो गया क्या सबका, 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार, ठीक आहे, ऑन ए मार्क, गेट सेट गो, विचारपूर्वक उत्तर द्या, विचारपूर्वक द्या, जय हो गंगा मैया की, 68% लोकांनी पहिलं ऑप्शन टाकलं चुकीचं उत्तर, तुम्हाला मी ट्रॅप केलं मजाक मजाक मध्ये, ट्रॅप केलं मी तुम्हाला, ट्रॅप केलंय त्या गणितात, ट्रॅप कसा पकडला गेलं तुम्ही त्यात कात्रीमध्ये, वरती सम दिलेलं वाचा की जरा, सम विषम संख्या कळतात का, समविषम कळतात का, आता कळलं, आता टू पेटले लोकांचे, अरे हा असं होतं का, समविषम होतं का, प्रवीण सर 1 नंबरला, एसपी मोरेसा नंबर 2, बॅटमॅन भाऊ नंबर 3, अबे लेकरांनो एकदा ऐका,
सम म्हणजे फरक असतो, सम म्हणजे काय असतं, दोनने सुरू होतं, दोन नंतर चार, चार नंतर सहा, सहा नंतर आठ, पहिली समसंख्या दोन आहे, शून्य नाही आहे पहिली समसंख्या, दोन आहे, दोन चार सहा आठ, आणि असं करता 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 पुढे जायचंय. आणि त्याने म्हटलंय 29 समसंख्या. अरे बेटांनो, 29 समसंख्या, मला मला सांगा, पहिली समसंख्या दोन आहे, मी ऐका काय सांगतो ते नीट ऐकून घ्या सगळ्यांनी. पहिली समसंख्या दोन आहे, दुसरी समसंख्या चार आहे, तिसरी समसंख्या सहा आहे, चौथी आठ आहे. अरे म्हणजे जेवढ्या नंबरची संख्या त्याला डबल करा नव्हे. पहिली संख्या दोन आहे, दुप्पट दोन, दुसरी संख्या चार आहे, बे दुने चार, तिसरी संख्या तीन दुने सहा, चौथी संख्या चार दुने आठ. बेसिक आहे. मग 29वी समसंख्या किती माहितीये का? 58 येईल. 58 पहिली समसंख्या दोन आहे, 29वी समसंख्या 58 आहे. मग आपण एक काम करू शकतो की फर्स्ट संख्या इथं दोन असणार, समसंख्या म्हटलंय ना बे, एक ना खाली होती, तर समसंख्या दोन आहे आणि शेवटची 58 आहे, आणि त्याला भागीले दोन करायचे. 58 आणि दोन जर आपण केलं तिथं 60 येतं, 60 भागीले दोन जर आपण केलं तर उत्तर 30 येतं. हे झालं बेसिक. बेसिक क्लिअर सगळ्यांना? दुसरी मेथड सांगतो, मेथड नंबर टू. मेथड नंबर टू पाठ करून गेला तर खूप अतिशय उत्तम, बेस्ट वे. ठीक आहे, ज्याला नसेल कळलं त्या लोकांसाठी दुसरी मेथड सगळ्यात बेस्ट राहील. जगातली सर्वोत्तम मेथड आहे दुसरी, जगातली सर्वोत्तम मेथड आहे, माझी नाही, जगातली सर्वोत्तम मेथड आहे. सांगतो काय मेथड आहे ती, ऐका. मेथड नंबर दोन अशी आहे की पहिल्या एन सम संख्यांची, एन म्हणजे काय, 29, 38, 129 याला एन म्हणतात. एन म्हणजे कितीही संख्या दिली असेल तेवढे. पहिल्या एन समसंख्यांची सरासरी, सरासरी बरोबर एन प्लस वन. एन प्लस वन ह्याला अप्लाय करून दाखवतोय. काय नेमकं, काही ना कळत नसं त्यांना मी सांगतो काय नेमकं असेल ह्या. जर का एकदा इकडे ऐका सगळे, जर का जर का जर का इधर देखो सब लोग कुछ बोला है इसमें मैंने. तुम्हाला म्हटलं गेलं पहिल्या 29 समसंख्यांची सरासरी किती, तर पहिल्या 29 समसंख्यांची सरासरी किती, 29 अधिक 1 म्हणजे 30. बघा 30 आहे. अबे ऐका, पाठ करून ठेवा, पाठ पाठ करून ठेवा. 29 समसंख्यांची सरासरी किती, तर 30. 129 समसंख्यांची सरासरी किती, तर 130. 991 किती, 991 समसंख्यांची सरासरी किती आलं, तर 992. क्लिअर आहे सगळ्यांना? विषय कट, विषय कट झाला. म्हणजे जर तुम्हाला विचारलं पहिल्या 29, म्हणून इथं मी लिहून टाकतो इथं, म्हणून मग पहिल्या 29 समची सरासरी असं विचारलं तुम्हाला लोकांना, तर डायरेक्ट करायचं 29 अधिक 1 बरोबर 30. ही शॉर्टकट पाठ करा. असते सगळ्या पुस्तकात, पण आपल्याला कळत नसते काय दिलं काय नाही ते. लोकांना एन प्लस वनच कळत नाही. एन प्लस वन म्हणजे काय नाही, दिलेल्या संख्येत एक वाढवणे म्हणजे एन प्लस वन करणे. अजून काय बोलू, एन प्लस वन म्हणजे दिलेल्या संख्येत एक वाढवणे. अजून काय डोकं लावतं त्याला, परत दोष द्यायचा आम्ही आर्ट्समधून शिकलो आम्हाला नाही कळत. आता एवढं कळत नाही तर काय उपयोग आहे आपला मग. ठीक आहे, उलटा आर्ट्सवाल्यांना लवकर कळतं, मी तुम्हाला इथपर्यंत सांगतो. टेक्निकल पोरं अजून जास्त डोकं लावत बघ काय. टेक्निकल पोराने तर 29 समसंख्या काढून बेरीज करत बसले असेल काय काय, काही काय सगळे नाही, काही काय. चला झालं का, चलो विषय खोल आहे. सम झालं, विषम झालं, तुम्हाला तर विषमचं एक सांगून टाकतो ऐका. मग तुम्हाला ह्याच ठिकाणी असं आलं, समजा पहिल्या 29 विषम, मी असं 29 नावाला घेतलं का म्हणून 29 नको घेऊ, बस पकडू आम्ही दुसरं घे काहीतरी. बरं किती घेऊ माहितीये का, 91 घेऊ. 91 विषम संख्यांची सरासरी किती, काय आलं, 91 विषम संख्येची सरासरी किती. तुम्हाला एक सांगू याचं उत्तर काय घ्यायचं माहिती आहे का, 91 घ्यायचं. पोल कशाला घेणार मी, अबे 91 ला 91 येतं कधी, विषम आलं तर. समसाठी काय, तर एक वाढवायचा, विषमला काय, तेच ठेवायचं. क्लिअर सगळ्यांना? हा मग बॉक्स करा मस्त पैकी, आता एक छोटासा बॉक्स करा. ठीक आहे, त्या बॉक्समध्ये लिहा, जर का सम असेल तर सरासरी लिहायची एन प्लस वन, आणि जर का विषम असेल, विषम असेल तर एनच. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला एलॉबरेट करतो मी, इथं एक वाढवायचा, कधी सममध्ये एक वाढवा आणि विषममध्ये सेम ठेवा. घ्या लिहून, चला ज्याला टेक्निकल कळत ना त्याला नॉन टेक्निकल सांगतो, हे नॉन टेक्निकल भाषा सगळ्यात भारी असते. ठीक आहे,
आता काय केलं मी, 91 विषम संख्येची सरासरी काय म्हटली मी, 91 म्हटली, म्हणजे काय केलं मी सेम ठेवलं, कधी विषम म्हणजे ऑड संख्यांमध्ये, आणि सम मध्ये काय होतं मगाशी, 29 सम संख्येची सरासरी किती आली, 30 आली, म्हणजे काय करायचं होतं, एक वाढवायचं होता. क्लिअर ना? म्हणजे एन सम संख्यांची सरासरी एन प्लस वन असते, एक वाढवून लिहायची, आणि एन विषम संख्येची सरासरी सेम असते, एनच असते. क्लिअर? बस चला, झालं का, क्लिअर आहे का? बस आता या टाइमपास करत नाही, विषय संपला, विषय कट. पुढचा प्रश्न सोपा वाला घेतो पहिल्यांदा, पहिला सोपा घेऊ मग अवघडला जाऊ. चला घ्या प्रश्न बघून घ्या सगळ्यांनी. ते मगाचं लिहायचं राहिलं का तुमचं, घ्या लिहून ते, हा लिहून घ्या. सम एन प्लस वन, विषम एनच ठेवायचं, विषमला सेमच ठेवायचं, समला एक वाढवून लिहायचं, हे लिहून घ्या पटपट पटपट पटपट. इथे एक वाढवा, इथे सेम ठेवा, पटापट. 10 सेकंद देतो लिहायला, पटापट लिहा, नंतर रेकॉर्डर बघू शकता कधी पण. संपले 10 सेकंद, चला लिहिपर्यंत. ओके चल डन. टिकटिक वन, टिकटिक टू, थ्री, फोर, फाईव, नेक्स्ट. चल आता थोडासा सिनेरियो वेगळा आहे. काय दिलं, एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी, 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी, एक वर्ग आहे, त्या वर्गामध्ये 40 लेकर आहेत, किती 40 लेकर, 40 विद्यार्थी आहेत, आणि त्यांच्या वयाची सरासरी 10 वर्ष. काय 10 वर्ष? मी प्रश्न खूप सोपा विचारला बरं तुम्हाला लोकांना, थर्ड क्लास प्रश्न आहे, परंतु कन्सेप्ट क्लिअर करतोय, बाकी काही नाहीये. कारण याच्या पुढच्या प्रश्नाला भले भले हलतील, मी तुम्हाला इथपर्यंत सांगतो, मग फक्त बेसिक सांगू द्या मला पहिलं. फक्त 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 10 वर्ष आहे. जर शिक्षकाचे वय विद्यार्थ्यांच्या वयामध्ये मिळवले, कोणाचे, म्हणजे मास्तर त्यांच्यामध्ये आला, समजा सध्या वर्गात 40 विद्यार्थी आहेत आणि ह्यांच्यामध्ये समजा मास्तर आला, मास्तरने एंट्री मारली, तर सरासरी 11 येते, म्हणजे सरासरी 1 ने वाढते. आधी सरासरी किती होती, 10 होती, सरासरी किती झाली, 11 झाली, म्हणजे 1 ने वाढली सरासरी. तर मास्तरचं वय किती, मास्तरचं वय किती, तुम्ही तुमच्या परीने ट्राय करा. मी पोल घेतो आणि पोल घेतल्यानंतर आपण बघूया काय ते, आणि बघू मग पुढच्या प्रश्नात काय ते. मग मी तुम्हाला स्पष्टीकरण देईल नंतर, पहिले तुम्ही तुमच्या प्रकारे करा. हा सगळ्यात सोपा बेसिक प्रश्न आहे, एकदम बेसिक आहे. म्हणजे आपण टाईप टू मध्ये आलो बरं, आता आपला काय चालू आता, टाईप नंबर टू. टाईप नंबर टू मध्ये मी सुरुवात इझीने केली, पहिला बेसिक प्रश्न घेतला. एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 10 वर्ष आहे. जर शिक्षकाचे वय विद्यार्थ्यांच्या वयात मिळवले, ठीक आहे, मी मास्तर पण टपकला, 40 पोरं प्यायला बसली होती आणि 40 पोरं जे प्यायला बसली होती त्यांचं सरासरी वय 10 वर्ष होतं, त्यामध्ये मास्तर आला, एक खंबा घेऊन आला, मास्तर म्हणला तर मी पण पिणार, आणि मास्तर मध्ये येऊन बसला त्यांच्या, तर मास्तर आल्यामुळं त्यांच्या वयाची सरासरी 1 वर्षाने वाढली, म्हणजे 10 सरासरी होती ती आता 11 झाली, तर मास्तरचे वय किती, हा तुम्हाला लोकांना विचारलेला प्रश्न. चला चला चला. 51 वर्ष, 50 वर्ष, 48 वर्ष, 45 वर्ष. ऑन मार्क, गेट सेट, गो. शाबाश, कडकच की. एकत्र 1% लोकांना मी न सांगता आलेलं आहे, परंतु बेसिक तेच आहे जे मी शिकवलं. टीना टीना वापरा, टीना टीना टाटा टीना, पटापट. एस पी मोरे सर 1 नंबरला आहेत, स्वप्नील पाटील सर नंबर 2ला आहेत, आणि बॅटमॅन भाऊ नंबर 3ला आहेत. चला ऐका आता सगळ्यांनी काय ते. एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांच्या पहिल्यांदा काय करायचं, पहिल्यांदा काय चाललंय वर्गात ते बघायचं, म्हणजे कंडिशन नंबर 1, याला म्हणायचं केस नंबर 1. बेटा इधर पहिले केस नंबर 1 रहेगा, उसके बाद कंडिशन नंबर 2 आएगा, केस नंबर 2 आएगा, जिसमें मास्तर एंट्री मारेगा. पहिल्यांदा मास्तर वर्गात नाहीये, वर्गात फक्त लेकर धिंगाणा घालालीत. मग वर्गात लेकर धिंगाणा घालालीत तेव्हा आपला टीनाचा फॉर्म्युला आपण लिहिल्यानंतर, मी फॉर्म्युला जस्ट एक बेसिक म्हणून लिहून दाखवतोय, तुम्ही तोंडी करू शकता, करा, मला काय प्रॉब्लेम नाहीये. टीना लिहिला आपण, तर वर्गातील 40 विद्यार्थ्यांच्या, किती विद्यार्थी वर्गात, 40, सरासरी किती आहे, 10 आहे. आता वर्गामध्ये 40 विद्यार्थी आहे, त्यांची सरासरी 10 आहे, तर टोटल किती आला माहितीये का, 4 × 4 = 400, त्याला म्हणायचं 400 वर्ष. सरासरी एक पोरग, ऐका पोरांनो, सरासरी एक पोरग 10 वर्षाचे, अशी वर्गात 40 कार्टेत,
ठीक आहे, एक पोरग सरासरी 10 वर्षाचं आहे, अशी वर्गात 40 कार्ट आहेत, तर 40 गुणिले 10 केलं की 400 झाले ना सगळ्या पोरांचं वय टोटल, 400 झालं 400. मग हे 400 वर्ष टोटल वय झालं, परंतु कंडिशन नंबर 2 मध्ये मास्तर आला. कोणाला? मास्तर टपकला. इथे द्यायचं मास्तर टपकला. टपकला म्हणजे मेला नाही, आला आला. मास्तरने एंट्री मारली वर्गात, मास्तर टपकला. मास्तर टपकल्यामुळे आमचा पोपट झाला, आले हाणला मास्तरने, तुडवला आम्हाला, असं म्हणतो ना आपण तसं. मास्तर टपकला वर्गात, मग आता वर्गात मास्तर टपकला, मग आता होतं काय नेमकं, चेंजेस कुठं होतात बघा. आपला जो टीनाचा फॉर्म्युला आहे कंडिशन नंबर 2 मधला, यातला याला इथं रिलेट करू नका. आपण नवीन फॉर्म्युला तर केस नंबर 2 मध्ये आता चेंज झालं ना सगळं. मास्तर आल्यामुळे ऐका रे पोरांनो, मास्तर आल्यामुळे एक माणूस वाढला. ऐका पोरांनो, मास्तर आल्यामुळे एक माणूस वाढला, पहिली गोष्ट. नंबर 2, त्यांच्या वयाची बेरीज वाढली. मास्तर आला ना बाबांनो, टपकला ना मास्तर, मास्तर आल्यामुळे एक माणूस वाढला, त्यांच्या वयाची बेरीज वाढली, ऍव्हरेज पण वाढला. बघा काय झालं, एका मास्तरमुळे किती मोठं परिवर्तन झालं इथं आतमध्ये. बघा आमचा राठोड मास्तर, मास्तर आला आतमध्ये, इथं टी मध्ये पण वाढ झाली, एन मध्ये पण वाढ झाली, ए मध्ये पण वाढ झाली. ती वाढ तुम्हाला दाखवावी लागेल. मास्तर आला, मास्तर टपकला, मास्तरला आपण एक्स असं मानू, मास्तरला आपण एक्स असं मानू. आणि मित्रांनो आता व्यवस्थित बघायचं, टी ची किंमत होती 400. किती होती? टोटल जे पोरं बसली होती टाळकी सगळी 400 होती ती. टोटल 400 त्यांचं वय होतं 400. तर त्या 400 मध्ये मास्तर आल्यामुळं मास्तरचं काय आता वय आपल्याला माहित नाही, त्याला आपण एक्स मानूया. म्हणजे टी मध्ये असे 2 भाग होतील, 400 आधीचं टोटल, त्याच्यामध्ये मास्तरचं ऍड करावं लागेल, म्हणजे टोटल आता नवीन टोटल येईल. इज इक्वल्स टू एन मध्ये आधी 40 माणसं होती, आता एक माणूस वाढला, तर इथे 41 माणसं होतील. आणि ऍव्हरेज हा आधी 10 होता, आता ऍव्हरेज 1 ने वाढला, म्हणजे 11 झाला सरासरी, आता 11 झाली. बघा एका मास्तरमुळे काय काय घडलं. एक मास्तर काय करू शकतो समाजामध्ये बघून घ्या, ठीक आहे. अख्ख्या वर्गात मास्तर काय करू शकतो? मास्तर आल्यामुळं वय वाढते. दुसरी गोष्ट याच्यामध्ये वय वाढते म्हणजे इथं पोरांचे टोटल वय वाढते, म्हणून मास्तर आल्यामुळे वय वाढते, ठीक आहे. नंबर 2, माणसांमध्ये एक माणूस वाढला, आधी 40 होते आता 41 झाले, नंतर ऍव्हरेज होता 10 तो झाला 11. क्लिअर का? कधी कधी 11.5 ऍव्हरेज होईल, कधी कधी 10.2 चा होईल, 10.5 चा होईल. होऊ द्या की, चांगली गोष्ट आहे. आता इथे 10.11 ऍव्हरेज झाला, म्हणून आपल्याकडे शॉर्टकट असेल, काही लोकांना असं वाटलं असेल, कशाला सांगतोय, आमच्याकडे लय भारी शॉर्टकट आहे, तुमच्याकडेच ठेवा ती. कारण हे सांगितल्यामुळे तुम्हाला किती अवघड गणित आलं तर ते सोपं जाणार आहे, मी इथपर्यंत तुम्हाला सांगू शकतो गॅरंटीड, ठीक आहे. सो 41 मध्ये इथं एक जण आपला ऍड झाला मास्तर, इथं 1 ने वाढ झाली ऍव्हरेज मध्ये. हे लक्षात ठेवा सगळ्यांनी, काय काय वाढलं ते कळलं पाहिजे आपल्याला, प्रश्नातच कळलं पाहिजे. मग आता आपण ला सॉल्व्ह करतोय. 400 तर 400, अधिकचा अधिक, एक्स चा एक्स, काहीच करत नाही, त्यांचा गुणाकार करून घेतो. 11 1 11 1 11 4 44 44 1 45 आणि 45 इथे बनला 451 लेकरांनो. आणि आता तोंडी कळतंय की 400 अधिक x = 451 आहे. हा 400 जर तिकडे गेला तर आपण सरळ असं करू शकतो ना की मास्तर 451 मधून जर 400 गेला तर आम्हाला मास्तर भेटला 51 वर्षाचा आहे. माझ्याकडे बघू नका, 51 वर्षाचा आहे. राठोड मास्तरकडे बघा, त्यांचं लगीन बाकी आहे. 451 मधून 400 गेलं, मास्तराला 51 वर्षांचा झालं. क्लिअर आहे? मास्तर 51 इयर्सचा असेल. शॉर्टकट वगैरे सांगतो मी, पहिली कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. 451 मधून 400 गेला. क्लिअर सगळ्यांना? ये आपने लिए कुछ तो नया था इधर काही. हे 400 मध्ये इथं मास्तरचं आपण वय ऍड केलं, मग परत झालं पुढे. क्लिअर? 41, एक जण वाढला ऍव्हरेज मध्ये, 1 ने वाढला, आधी 10 होता तो 11 झाला, ठीक आहे. चलो आता ते काय असतं माहितीये का, लय पुस्तकात बारी बारी शॉर्टकट आहेत, ठीक आहे. वर्गामध्ये आधी 40 पोरं होती, ठीक आहे, काय का सगळ्या असं म्हणतात ते. वर्गामध्ये 40 पोरं होती, त्यांच्या वजनाची सरासरी 10 होती, आणि मग त्याच्यानंतर जर त्याच्यामध्ये जर मास्तर जर आला तर सरासरी 10 ची 11 झाली, मास्तर मी सरासरी 1 ने वाढली. बघा लक्षात घ्या, म्हणजे काय झालं बघा. वर्गात आधी 40 पोरं होती, मग त्यांचं सरासरी 10 होती, मग त्यामध्ये मास्तर आल्यामुळे सरासरी 1 ने वाढली. मग आपण 40 अधिक 10 50 आणि 1 इथं 51, असं शॉर्टकट अनेक पुस्तकात दिलेलं आहे, पण हे चुकीचा शॉर्टकट आहे. हा 1 साठी लागू पडतो, हा फक्त 1 ने वाढसाठी लागू पडतो. पण ह्या ठिकाणी जर 1.2 ची वाढ झाली ना, तर इथे 51.2 करू नका, हा मूर्खपणा ठरेल, असं करू नका प्लीज. हात जोडून विनंती सगळ्यांना, हा शॉर्टकट चुकीचा आहे, मी इथपर्यंत सांगेल. ते फक्त 1 ने वाढ झाली तरच अप्लाय होतो, 2 ने वाढ झाली तर अप्लाय होत नाही, किंवा 1 पॉईंट कितीने वाढ झाली तर ते अप्लाय होत नाही. त्यामुळे प्लीज 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 ते ऐकायला भारी वाटतं, बघायला भारी वाटतं. मी काय कोणावरती टीका करत नाही, पण माझं काम आहे प्रामाणिकपणे इमानदारी जे आहे ते सांगणं. कारण जर 1 सोडून दुसरी कुठली व्हॅल्यू जर इथे घेतली वाढमध्ये, तर हा फॉर्म्युला हा फेल होतो, मी गॅरंटेड तुम्हाला सांगतो इतकं.
कारण तुम्हाला मी ते प्रूफ निशी पुढच्या गणितात दाखवणार आहे. सध्या तर तुम्हाला लोकांना मग तुम्हाला मास्तर मग चल ते नाही ना, मग कुठला शॉर्टकट आहे, मग काय शांतपणे, मग सांग, मग सांगतो ऐका. मग जो काही मास्तर आला नवीन आला टपकला त्याला असंच करायचं, असं शॉर्टकट आहे का, मेथड नंबर टू म्हणून लिहा सगळ्यांनी, त्याला शॉर्टकट नाही म्हणायचं, मेथड नंबर टू म्हणायची. ठीक आहे, थोडं नवीन दाखवलं की शॉर्टकट म्हणून नाव द्यायचं नसतं कधी, आपण त्याला मेथड नंबर टू असं म्हणत असतो. ठीक आहे, मग तो एक्स नावाचा व्यक्ती जो आला, जो टपकला आपल्याकडे आला, मास्तर आला ना आपल्याकडं, मग त्याला आपण असं म्हणू शकतो इथं इक्वल टू शॉर्टकट आहे का सगळ्यांनी, इथं लिहायचं जुना ॲव्हरेज, जुना ॲव्हरेज अधिक अधिक अंतिम एन गुणिले गुणिले वाढ. कसली वाढ? ॲव्हरेज मधील वाढ. वाटतं तर तुम्हाला ते सगळं लिहून दाखवतो, असा फॉर्म्युला लिहित बसायचा नाही परीक्षेमध्ये, हे एक शॉर्टकट आहे. गुणिले ॲव्हरेज मध्ये वाढ, फक्त वाढ, कितीची वाढ झाली. ठीक आहे, हा फॉर्म्युला वारंवार लिहायची गरज पडणार नाही, एकदा फिट बसला ना डोक्यात, दोन चार गणित केले की विषयच कटून जातो. आता डायरेक्ट आता किमती टाकू आपण. जुन्या ॲव्हरेज काय बघा, एक्स म्हणजे मास्तर टपकलेला व्यक्ती, जुना ॲव्हरेज किती पगारले, कारण जुना ॲव्हरेज किती आहे, 10 वर्षाचा आहे, जुना ॲव्हरेज आहे 10 वर्षांचा, अधिक अंतिम यन. आता अंतिम यनचा सिनारिओ असा आहे की सुरुवातीला किती लोक होती, 40, आता मास्तर आला कमी आला, आला तर इथे किती झाले माहितीये का, 41 झाले. हे लक्षात ठेवायचं, अंतिम यन म्हणजे, यन म्हणजे टोटल नंबर ऑफ पर्सन, आतमध्ये किती लोक आहेत, सुरुवातीला होते 40 आणि एक मास्तर वाढल्यामुळे 41, त्यामुळे इथे एक्स आलाय त्याच्यामुळे 41 घ्या. जर का ते 40 पोरातून एक पोरग कल्टी मारला असतात, आपण इथे 39 घेतला असतं. तसं गणित आल्यावर सांगतो, आता सध्या 41 लिहा. अंतिम यन म्हणजे शेवटच्या यनचाकडे 41 गुणिले ऍव्हरेज मध्ये वाढ किती झाली, तर पोरानो ऍव्हरेज मध्ये वाढ झाली 10 ची सरासरी 11 झाली, म्हणजे ऍव्हरेज मध्ये वाढ झाली फक्त 1 ची वाढ झाली, आणि याला सॉल्व्ह करायचं. सो असेल ते 10 चा 10 अधिक 41 आणि मग शेवटचं उत्तर असेल आपलं 51. ही खरी शॉर्टकट आहे, ही खरी शॉर्टकट आहे. का तुम्ही एक लक्षात घ्या, इथे 1.2 जरी टाकलं ना तो लय मोठा बदल होईल उत्तरामध्ये, ते 51.2 येणार नाही, शक्यच नाही, शक्यच नाही ते. ठीक आहे ना, चला घ्या शॉर्टकट लिहून घ्या. नया है वह जिंदगी में पहली बार कर रहे, इसलिए थोड़ा सा नवीन नवीन वाटेगा, ऐसा लगेगा हमारे सर डोके के ऊपर से जा रहा है, ऐसा वाटेगा, वाटना चाहिए, क्योंकि तुमने जन्म लेने के टाइम से आज तक कभी नहीं किया है, पहली बार कर रही है शॉर्टकट से. ठीक है, इसलिए थोड़ा वाटना चाहिए, इंसान है तो वाटेगा तो है, और इंसान को ही वाटता है ना, जानवर को थोड़ी ना वाटता है कुछ, इंसान को ही वाटता है. समझ में आ रहा है ना मैं क्या बोल रहा हूँ, तुम क्या बोल रहे हो. ठीक है, नया है वह पहली बार कर रहे तो ऐसा ऐसा लगेगा ना, बहुत डिफिकल्ट है, बहुत अवगढ़ है, हमारे मास्टर डोके के ऊपर से गया, समझस नहीं मेरे को, मतलब भेजने वाले ने भेजा तो भेजा लेकिन भेजे में भेजस नहीं भेजा मास्टर, वो कुछ नहीं, वो अपने आप भेजा बढ़ेगा, टेंशन मत लो, वो भेजेगा, उसको भेजना पड़ेगा भेजा तुम्हारा, टेंशन मत लो. ठीक है, अब इसके ऊपर ये संप्रा नहीं है अपना, अभी तो शुरू हुआ है, अभी तो पार्टी शुरू हुई है. ठीक है, अब अगला क्वेश्चन. ठीक है, अगला क्वेश्चन तुमको मेरी तरफ से ऐसा है कि चला लिया, एका वर्गातील 15 मुलांचे सरासरी वजन 60 किलोग्राम आहे. ही पहिली कंडिशन, एकदम सिंपल वे, वर्गात 15 मुले सरासरी वजन 60 किलो आहे, संपला विषय. जर आता जर म्हणजे आता काहीतरी वेगळं झालं, कन्सेप्टने पण करू शॉर्टकटने पण करू, जर त्यामध्ये मास्तरचे वजन मिळवले तर त्यांच्या वजनाची सरासरी 1.2 किलोग्रॅमने वाढते तर मास्तरचे वजन किती. ऑप्शन नंबर एक 76.2, ऑप्शन नंबर 2 78.2,
ऑप्शन नंबर 3 79.2, ऑप्शन नंबर 4 77.2. चला रे बाबा बस साथ में रहो, तुमको करना है बेटा, और मेरा वार्ड मत बोगो तुम लोग। अभी मैं तुमको दे रहा हूँ अभी से 60 सेकंड मैक्स, 60 सेकंड के बाद मैं से सीधा पोल लेने वाला हूँ, तुम्हारे वाटने बगने वाला मैं। टाइम सुरू झाला तुमचा, माझा ऐकत बसू नका टाइम बस। चला 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 चला, होऊन जाऊ द्या होऊन जाऊ द्या, फटाफट 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 फटाफट। इथं जरा बघा बरं, इथं 1.2 किलो आहे बरं, नंतर पुलीस भरती शॉर्टकट लावाल तिथं, काहीतरी वेगळं करून ठेवाल परत। 1.2 किलोग्राम ने वाढ आहे, एवढे चिल्लर समजू नका त्याकडे त्याला जेवढं तुम्ही समजता। चलो 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 चलो, डन डन डन, 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार। ठीक आहे, मी शॉर्टकट शिकवली होती ना आता, बे शॉर्टकट बघून केलं तर काही मरते का माणूस, चलते ना, करा की फटाफट, एवढा वेळ लागतच नाही गणिताला। तर हां चला, ऑन ए मार्क गेट सेट गो। श्वास लेने को नहीं आ रहा मेरे को। म्हणून लेक्चर घेतलं नाही 5-7 दिवस झालं संध्याकाळी, म्हणून लेक्चर का घेत नाही तू। तसं काय करोना बिरोना झाला नाही, टेन्शन घेऊ नका, एकदम ठणठण येते, बरं येईल, होतं मध्ये मध्ये कधी कधी। चला 66%, चला एस पी मोरे सर 1 नंबर ला आहेत, बॅटमॅन भाऊ नंबर 2 ला आहेत, स्वप्नील पाटील सर नंबर 3 ला आहेत। ओके बरं, बाकीची नाव असतो, मयुरीताई नंबर 4, कविताताई नंबर 5, अंकित अकोटकर सर नंबर 6, दवेश भोईरपवंचे नंबर 7 ला, श्वेताताई नंबर 8, अमृताताई नंबर 9 आणि विजय भाऊ नंबर 10, असे टॉप 10 कार्यकर्ते आमचे। बर आता ऐका, वर्गातील 15 मुलांचे सरासरी वजन, पहिले कन्सेप्ट ने सांगतो, विल गो बाय कन्सेप्ट, पहिले कन्सेप्ट से जाएंगे बेटा आपण, कन्सेप्ट बेसिक फॉर्म्युलाटी जाऊ आपण। ठीक आहे, कंडिशन नंबर 1, केस नंबर 1, पहिल्यांदा टीना लिहून टाकायचं, जास्त विचार करायचा नाही, टीना लिहिल्यानंतर त्यात किंमत टाकायची टीना मध्ये, की यार किती पोर आहेत वर्गात, 15 पोर आहेत, वजन 60 किलो आहे। ठीक आहे, 15 पोर आहे, वजन 60 किलो, ऍव्हरेज वजन 60 किलो, टोटल काढून घ्यायची, 15 सहक 90 आणि पुढचा 1 0, बेसिक गोष्ट आहे। किती आलं ते 900 किलोग्राम, 900 किलोग्राम, बाबो 900 किलो, मागचं गणित कसं होतं, वर्षामध्ये होतं, बघा ना, वर्ष वर्षाचं गणित होतं, आता किलोग्रामचं गणित आहे, वजन दिलं त्याने, आता बेसिक गोष्ट आहे, बघा वजन असेल, वय असेल, उंची असेल, गुण असतील, काही असेल, तुम्ही घाबरायचं नाही, तेच करायचं सगळीकडं। ठीक आहे, चला झालं, मग आता याच्यानंतर काय करायचं, आता इसके बाद आपण करेंगे कंडिशन नंबर 2, मास्तर टपकल्याच्या नंतर। आता वर्गामध्ये काय केलं, मास्तरने मारली एंट्री, वर्गात 15 मुलं होती, वजन 60 किलोग्राम ॲव्हरेज होतं, तर टोटल तुम्हाला लोकांना वजन भेटलं 900 किलोग्राम, आणि त्याच्यामध्ये मग आता मास्तरने एंट्री मारली, आता मास्तर किती किलोचा गेंडा आहे बघू आता आपण मस्त मस्त पैकी याच्यामध्ये। मग आता इथं आपण टीना लिहिलं, काय विषय नाही आहे, इथं मास्तर आला, कोण आला, अरे कोण आला, अरे कोण आला, येऊन येऊन येणार कोण, मास्तर शिवाय आहेच कोण। ठीक आहे, मास्तर आला, ठीक आहे, जसा मास्तर आला रे आला, कोण आला, मास्तर, 900 किलोग्रामचं जे काय वजन होतं वर्गामध्ये आधीच, त्याच्यामध्ये मास्तर येऊन अजून वजन करून गेला, गेला म्हणजे आला ना, अजून वजन वाढलं ना, 900 किलोग्राम मध्ये मास्तरचं वजन ऍड झालं, काही ना मगाशी कळलं नाही, आता कळून घ्या, 900 किलोग्राम मध्ये मास्तरने एंट्री मारावं +X, जर समजा ह्यांच्यातलं कोणतरी गेला असता आपण -X केलं असतं बरं, परत नऊ, पण हा आलेला माणूस आहे म्हणून +X इनकमिंग आहे। ठीक आहे, आता एन मध्ये पण बदल होईल, ए मध्ये पण बदल होईल, एन मध्ये काय बदल होईल माहितीये का, एन मध्ये आधी 15 वर्गात पोरं होती, त्यामध्ये एक व्यक्ती वाढला, तिथे 16 व्यक्ती झाले, गुणिले ऍव्हरेज होता आधी 60 चा, आता ऍव्हरेज 1.2 ने वाढला, 2 ने 1.2 ने वाढला म्हणजे काय झाला, 60 चा ऍव्हरेज हा 61.2 झाला। प्लीज हा पॉइंट स्टार करून घ्या, पॉइंट 1.2 ने वाढ झाल्यामुळं, आपण इथं वाढ झाल्यामुळं 60 चा ऍव्हरेज 61.2 असा लिहिणार कन्सेप्टने जात असाल तर, शॉर्टकट मध्ये वेगळं सांगितलं मी। ठीक आहे, मग आता बघू आपण काय ते,
ये 900 का 900 अधिक एक्स का सेम, अभी इसको गुणने का, उसका जो उत्तर आएगा उसमें से 900 माइनस करने का, विषय कट करने का, विषय खलास कर देने का, संपला बर 16 के 16 16 ने तो गुना मस्त 16 दुने 32 चा 2 हात चाला 3 16 का 16 16 ने 3 किती आला इथे 19 चा 9 हात चाला 1 16 96 96 ने 97 97 आणि इथं पॉइंट आला, इथं पॉइंट आला. चलो आता मला वाटतंय आपण खूप हुशार आहोत की आपल्याला एवढं कळलं पाहिजे की यार इथं 979.2 आहे, इथं 900 हा 900 तिकडे जाऊन काय मोठे काही फोटो काढणार नाही, तिकडे काय सेल्फ्या काढणार नाही, तो तोंडी करायचं. 979.2 मधून जर 900 मायनस केला तर 79.2 राहतो, आपलं उत्तर येतं नंबर 3. बस एवढंच केलं तरी आपलं उत्तर बऱ्यापैकी 40-50 सेकंद जास्त सुटू शकतं जर एवढं ह्याने जर केलं तरी. बघायचं बघा ना, हे तुम्ही मी लिहून दाखवतो काही लोकांसाठी, वही बनवत असाल कोणीतरी माझं लेक्चर घेऊन. चला इथं मायनस 900 करा आणि मस्तपैकी आपल्या वहीत लिहून टाका 79.2 किलोचा मास्तर आहे, एवढा मोठा मास्तर आहे. ठीक आहे, झालं हे झालं कन्सेप्ट किंवा बाय फॉर्म्युला बेसिकने. आपण शॉर्टकट जे आता पाहिली होती ते शॉर्टकटचा आपण वापर करू आता. मग शॉर्टकट तुम्हाला मी काय शिकवली होती बघा, विसरला असाल तर इथे बघा, वहीत बघू नका कोणी. पहिल्यांदा लिहायचं जुना ॲव्हरेज, काय लिहायचं इथे पोरांनो, जुना ॲव्हरेज लिहायचा अधिक एव्हीजी म्हणजे ॲव्हरेज, ॲव्हेंजर्स नाही ॲव्हरेज, ॲव्हरेज प्लस प्लस ब्रॅकेट टाकायचं, इथे लिहायचं अंतिम एन, अंतिम एन म्हणजे अंतिम शेवटला किती व्यक्ती राहिले ते, म्हणजे आला तर वाढला गेला तर कमी झाला, आणि पण शेवटचा आकडा घ्यायचा, सुरुवातीचा आकडा नाही घ्यायचा यांचा, गुणिले ॲव्हरेज मध्ये, ॲव्हरेज मध्ये वाढ कितीची झाली तो माणूस आल्यामुळं. ठीक आहे, अब आपण देखते बेटा फक्त गणित बघायचं इमानदारी सगळ्यांनी, जुना ॲव्हरेज बघायचा गणितामधला, जुना ॲव्हरेज किती आहे इथं बघायचं, इथं कुणी बघणार नाही खाली कुणी, इथं वरती बघा सगळ्यांनी, 15 मुलांचे सरासरी वजन 60 किलो आहे, जुना ॲव्हरेज 60 किलोचा आहे, मगाशी कळलं नव्हतं ना तुम्हाला, आता कळतंय बघा, ते जुना ॲव्हरेज हा पुराणो 60 किलोग्रामचा आहे, मग इथं 60 लिहून टाकायचं प्लस कंसात अंतिम एन, अंतिम एन म्हणजे आधी 15 लोक होती बरं, कोणतरी गेला का आला, आला तर 16 करायचं आणि कोणी गेला तर 14 करायचं, मग इथं आल्यामुळं 15 इथं आपण 16 करून टाकणार, एक माणूस वाढलेला आहे, गुणिले ॲव्हरेज मध्ये वाढ कितीची बेटा 1.2 वाढ आहे, मग इथे 1.2 बिंदास लिहायचं आणि हे गणित फक्त आणि फक्त 10 सेकंदात सोडवायचं, 10 सेकंदाचं काम आहे, 60 चा 60 अधिकचा अधिक, चला होऊन जाऊ द्या, 16 दुने 32 चा 2 हात चाला 3 16 एक 16 16 3 19 आणि इथं एक घराच्या पुढे इथं पॉईंट आहे, म्हणजे सरसरी इथे एक घराच्या इथे पॉईंट देऊन टाकायचा. आणि मित्रांनो भावांनो आणि बहिणींनो 60 अधिक 19.2 म्हणजे अर्थातच तुमचं उत्तर 79.2 किलोग्रॅम, देअर यू आर मास्टर. क्लिअर सगळ्यांना, घ्या देऊन चला, कळलं असेल थम्सअप द्या. मास्तर कमी झाला, ॲव्हरेज कमी झाला, तर इथं प्लसच ठेवायचा, इथे एक माणूस कमी करायचा आणि ॲव्हरेज जो काय कमी झाला तो लिहायचा, म्हणजे अंतिम एन गुणिले ॲव्हरेजमध्ये घट असं लिहायचं, इथं वाढ आहे ना तर तिथे घट होईल. मग तुम्ही म्हणाला मास्तर मग इथं आम्ही काय करू, इथं मायनस घेऊ का, अजिबात नाही, कारण इथली माणसं पण कमी होतात ॲव्हरेजमध्ये पण घट होते, तर त्यावेळेला इथं चिन्ह बदलायचं नाही, तसं गणित आलं की घेऊ. आता सध्या तरी सुरुवात केली मी आता, चलो अजून अजून बाकी बरं आहे, जेव्हा मी 3-4 गणितं घेणार अजून याच्यावर, आता नाही तर पुढच्या लेक्चरला घेऊ, कारण हे संपलं आणि आताही सुरू झालं, फक्त 2 गणितं तर घेतली मी फक्त आतापर्यंत. ठीक आहे ना, मास्तर आला तर काय करायचं, मास्तर गेला तर काय करायचं, सगळंच पाहू आपण, काय काळजी करू नका तुम्ही लोक. बाकी सब ठीक आहे, कमेंट्स वगैरे कुछ बोलना है बोलो, यस किसको कुछ बोलना है बोल सकते हो. कळालं सगळ्यांना, चला जपनाम जपनाम जपनाम, जय हो गरीब वाले बाबा की. अरे तुम्ही काळजी करू नका, आरक्षणाची होईल ना, ते करतात ना, हादरले सगळे सगळे, आता करणार ना ते लोक, करावंच लागतंय की. हा तुम्ही अभ्यास करा बस, आम्ही आहोत सोबत तुमच्या, काय टेन्शन घ्यायचं नाही बरं. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मॅथ्सचं बुक यायच्या आधी तुम्ही हे अभ्यास करत जा, मॅथ्सचं बुक आलं की डायरेक्ट त्याचे प्रश्न सोडवत बसा, काय प्रॉब्लेम नाही आहे. एवढे सगळे काय काय म्हटलेत, काय काय म्हटलेत, यस 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 ओके चलो, यस जय महाराष्ट्र जय शिवराय सर्वांना धन्यवाद. 12 तासचे लेक्चर कधी मी घेणार, नक्की घेणार लेक्चर, ते फक्त आणि फक्त एक थोडीशी विनंती सगळ्यांना, एक्झाम आल्याच्या 8 दिवस आधी, म्हणजे आता आपली 11 ऑक्टोबरला परीक्षा आहे ना, तर मी काय करतो ते 5-6 ऑक्टोबरच्या दरम्यान घेतो, काय काळजी करू नका. त्या स्टुडिओला घेईल, स्टुडिओला, स्टुडिओ कळाला का, स्टुडिओ असतो ना आपला तो डिजिटल बोर्डवाला, त्याच्यावरती घेईल मी,
आपल्याकडे आहे ना, औरंगाबादला घेतला ना आपण, आपलं विनर्स अकॅडमीमध्ये घेतलं ना कोलते सरांच्या क्लासवरती. पुस्तकाची कॉपी देणार होता सर, असं देता येत नाही कॉपी, ती ओरिजिनल पुस्तक आलं की देतो. येस चलत आहे, ऑल राईट, अकरा नंबर काय विषय नाही. चला थांबू का मी, भेटू आपण परत. चलो जय हो गरीबवाले बाबा की, धन्यवाद. कॉम्प्रेशन तुम्ही प्लस प्लसचे लेक्चर बघा ना, कॉम्प्रेशन सगळं शिकवतो मी तिकडे, मला खरंच वेळ नाही एक्स्ट्रा डबल वेळ द्यायला इथं. काय तिथे पण शिकवायला लागतं, इथे पण शिकवायला लागतो कॉम्प्रेशन. तर कॉम्प्रेशन मध्ये अर्धा अर्धा तास मी एकच पॅसेज एक्सप्लेन करतो, त्यामुळे मला खूप वेळ जातो त्यामध्ये, थोडं समजून घ्या. हां चलो, धन्यवाद मंडळ, आपला आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, टाटा.